नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वजरे या गावी आलोय. याच गावात एका शेतकऱ्यानं अवघ्या 5 म्हशीपासून 200 जास्त मुरा म्हशीचा गोटा सुसज्ज असा तयार केलेला आहे. यात शेतकऱ्याची आज आपण यशोगाथा जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार, मी अमोल. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वजरे या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय की आहे मुरा म्हशींचा गोटा. अवघ्या 5 म्हशीपासून आज 200+ म्हशींचा असा गोटा यांनी सुसज्ज असा उभा केलेला आहे. या गोट्याचे मालक आपल्यासोबत परमेश्वर धुरे पाटील आहेत. यांच्याकडून या गोट्याची आपण संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुमचं नाव, पत्ता आणि. मी परमेश्वर अशोक धुरे. वजरे गावात आपल्या छोट्याशा खेड्यामध्ये आपलं हा डेअरी फार्म आहे. वजरे गाव आणि आपल्या सांगोल तालुक्यातून 20 आहे. आठपडीतून 15 आपला गोटा येतो. तर इथं चांगल्या पद्धतीने मी 5 म्हशीवरती आधी कामकाज चालू केलं होतं. पहिले आपल्या पंढरपुरी होत्या एक 22-23 म्हशी. त्याच्यानंतर थोडंसं ब्रिडिंगसाठी काम करावं म्हणलं म्हणून आपण हरियाणा ह्या जागून मुरा म्हशींची खरेदी चालू केली. आणि थोडंसं ब्रिडिंगमध्ये काम करत असताना तर साधारण आपल्याला पंढरपुरी म्हस आपल्याला दोन्ही टायमाला साधारण 8-10 मायलेज देते. तर मुरा म्हस आपल्याला दोन्ही टायमाला साधारण 15-18 ते 22 माझ्याकडं खूप टॉप म्हस आपल्याकडं 28 शेवटपर्यंत म्हस आहे. या चांगल्या क्वालिटीचे काम करत असताना त्या जागी आपल्याला बुलचीही गरज चांगल्या पद्धतीची आहे. बुल आपल्याला साधारण आहे का नाही मायलेजचा त्यांच्या तिथं आपल्याला सांगितलं होतं की साधारण 18-20 मायलेज आहे. म्हणून मी सरासरी पकडला बाबा 16 जर मायलेज दिलं आपल्यापाशी तर साधारण 15 आपल्याला ॲव्हरेज पडेल. या हिशोबाने आपण काम धंदा चालू केला होता बिझनेस. पहिल्यांदा तुमच्यापाशी 5 म्हशी होत्या, तिथून ह्या व्यवसायाकडे वळण घेत असताना कसं म्हणजे तुम्ही नियोजन केल्यानंतर? नियोजन असं केलं की पहिल्या पंढरपुरी थोड्याशा जे आपल्या होत्या येल्या झालेल्या काय होत्या ही आपण खरेदी विक्री केली त्याची आणि परत मुरा म्हशी आपण आणायचं प्लॅनिंग केलं. पहिल्या 5 म्हशी आणल्या, 5 म्हशी आणल्या, परत 2 आणल्या, परत 5 आणल्या, अशा 12 केल्या आपण. आता 12 झाल्यानंतर एक भया ठेवला चांगल्या पद्धतीचा का तर थोडंसं दूध काढायला आपल्याला त्रास होतो ह्या गोष्टीचा आणि त्याच्यामुळं एक भया ठेवला चांगला. हे दोन्ही टायमाला आपल्याला एक भया साधारण 120 आपल्याला टार्गेट दिलं त्याने. 120 दूध 12 म्हशीमध्ये काढून दिलं. 12 म्हशीमध्ये निव्वळ नफा आपल्याला खर्च वजावट करून महिन्याकाठीचं आम्ही 1 थांबलो होतो त्या टायमाला. 1 थांबल्यानंतर आम्हाला बिझनेसची आयडिया मिळाली. आयडिया मिळत असताना आपल्याला थोडासा अंदाज घेतला की बाबा सरकीला किती पैसे जातात, सुनीला किती जातात, चाऱ्याला किती जातात, आपली मजुरी किती चालली, ह्याचा पेमेंट किती चालला, ह्या हिशोबाने थोडंसं अभ्यास केला. अभ्यास करत असताना त्यावेळेस एका महिन्याच्या 1 ते 1 तारखेपर्यंत टोटल आमचा खर्च वजा होऊन आम्हाला 1,10,000 निव्वळ नफा राहिला होता 12 म्हशीवरती. मग परत विचार असा केला की 1 थांबलो. प्रत्येक महिन्याला 1 आपण 10 म्हशी टाकायला चालू केल्या. 12 महिन्यामध्ये 120 म्हशी आपण टार्गेट पूर्ण केलं. ज्या जाग्यात तिथं आपल्याला साधारण जर 2 मिळत असेल हा बिझनेस करताना लक्षात ठेवायची बारक्याने थोडंसं मार्गदर्शन म्हणा किंवा योग्य त्या टायमाला योग्य ती खरेदी योग्य त्या टायमाला मार्गदर्शन मिळलं पाहिजे आणि सर्व गोष्टीचं कसं मॅनेजमेंट करायचं आहे ह्याचं पूर्णपणे अभ्यास करण्याबद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे. मुरा म्हशीचं लाईफ ह्यांची चांगल्या पद्धतीनं आहे. मेंटेनन्स जर ठेवला तर तुम्हाला कमीत कमी 12-13 वेत ही म्हस दूध देते आणि 1 म्हशीचं दूध साधारण आपल्याला दिवसाला जर 12 हिशोबाने जर पकडलं. आज माझ्या गोट्यावरती काय 12 म्हस नाही आहे. कमीत कमी मॅक्झिमम तुम्हाला सांगतो 15-22 आसपास म्हशी आहेत आपल्यापाशी प्लस पॉईंटच्या. आणि ह्यांचा वर्षाचा इन्कम जर म्हणलं तर 3.5-3.75 लाख रुपयेपर्यंत जातो शेणखत सोडून आणि 10-11 प्लस ही दूध देते. दूध देण्याचं टायमिंग आहे ज्या दिवशी आपल्यापाशी व्यान होईल त्याच्यापासून 90 ती बी वापरती येते. वापरती आल्यानंतर आपल्याला 1 माजीर व्हायचा आहे. 4 रोटेशन चांगलं पकडते. परत आपल्याला 5-4 महिन्यामध्ये तिला थोडंसं बुल असू किंवा स्विमिंग असू आपलं हे स्विमिंग पास करायचं आहे. आपल्याला बुल असला तरी बुल चालतो आहे, स्विमिंग असलं तर स्विमिंग पास करा, काही अडचण येत नाही. आणि तिथून परत कंटिन्यू आपल्याला 6-7 दूध देते. साधारण हे 4-6 किती झाले 10 कंटिन्यू दूध झालं. 10 दूध 100% देते आणि प्लस पॉईंट 1 फक्त ड्राय प्लेटला सोडायचे तिला बनवायसाठी. 1 तिला लगेच आपल्याला ब्रिडिंग चालू होतं, लगेच दूध चालू होतं लगेच 1 आपली पंढरपुरी म्हस आहे नाही 3-3.5-4 दूध देते. गाभण लागली का एका टायमावरती येते. एका टायमावरती आल्यानंतर मग हेच आपला शेतकरी कुचपून जातो. सध्या म्हटलं तर आता आपण म्हणजे बाहेरच्या राज्यातून जे आपल्यापाशी म्हशी आहेत मोरा जातीच्या ती तुम्ही अशा बाहेर एक जवळपास 6-7 बाहेर ठेवता, ती कशासाठी ठेवलं जातं? ते आता कशासाठी माहिती का, एक त्याचं म्हस थकून आलेले असते तिथून
पूर्णपणे असं म्हणजे आपण आता ट्रॅव्हलिंग करतो कुठं मुंबईला पुण्याला फिरायला जाऊन आलो, थोडंसं आशिकतापणा येतो, आशिकतापणा आल्यानंतर माणूस काय म्हणतो आपल्याला थोडंसं आज आराम करावा लागतो, तर आज 7 ते 8 दिवसाचा काळामध्ये ते ट्रॅव्हलिंग चालू असतं, दिवसभर रेस्ट पिरियड असतो, संध्याकाळी फक्त 12 तास रोटेशन करतो आपण त्याचं. काही लोक विकणारी जी लोकं आहेत ते पटकन 3 दिवसामध्ये गाडी पोच करतात, 3 दिवसामध्ये मग इथं आल्यानंतर ते जरा थोडंसं मॅनेजमेंट होत नाही, सेटिंग करणं गरजेचं आहे. आता सेटिंगचं तुम्ही मटेरियल बघितलेलं आहे, काय काय पद्धतीचं आपण त्याला उकळून ठेवलेलं आहे, शिजवून ठेवलेलं आहे, ह्या मशी 3 ते 4 दिवसाच्या स्पीडमध्ये ती आपल्याला 100 किलो चारा त्यांना दिला पाहिजे. ती सेटिंगची जी मटेरियल आहे 10 ते 8 घटक आहे त्याच्यामध्ये, ते घटक पूर्णपणे तिला खाऊ घातलं पाहिजे. हे जे क्षेत्र आहे आपलं, हे किती क्षेत्रात सगळं आता आपला व्यवसाय, आता हे आपला गोटा बघा, टप्प्याटप्प्याने गोटा बांधत गेलेलो आहे आपण, टप्प्याटप्प्याने बांधत गेलेलो आहे. प्लस पॉईंट आपला पहिला घरापाशी जुना गोटा होता, त्याच्यानंतर आज हा 250 बाय 250 गोटा आहे आपला, ही चौकोनची फेर आहे. पहिला 100 बाय 100 होता, आता न्यू गोटा तुम्ही बहिलेला आहे, बरी तयार व्हायला लागलेला आहे, तयार झालेला आहे, फक्त दावण राहिलेलं आहे आणि कॉन्क्रीट राहिलेलं आहे. परत हे गोडाऊन एक मोठं झालं, त्याच्या शेजारी आपण ऑफिसही केलेलं आहे, वरती ऑफिस केलेलं आहे, आणि सेलच्याही मशी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने तिथे आपण खाली ठेवलेले आहेत. कोणाला जर चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, चांगल्या पद्धतीच्या मशीमध्ये क्वालिटी भरपूर आहेत. प्रत्येक एरियामध्ये तुम्ही हरियाणा साईडला जावा, पंजाबला जावा, ह्या साईडला प्रत्येक एरियामध्ये गेले वेगवेगळी मस आहे. जशी आपली पंढरपुरी आहे, पुन्हा दुसऱ्या भागामध्ये गेल्यानंतर दुगल आहे, मुरा आहे, मैसाणे आहे, अशा क्वालिटीच्या मशी मार्केटमध्ये भरपूर आहेत. शिंग सेमच मुरागत दिसतात, पण त्याच्यामध्ये नसल वळगलं पाहिजे, त्या नसलमध्ये आडर वळगली पाहिजे. आडरमध्ये कसं आहे, दूध किती क्षमताच दिलेलं आहे ही पहिलं बघणं गरजेचं आहे, मग त्याच्यानंतर हा व्यवसाय त्यामध्ये उतरलं पाहिजे आपण. एकंदरीतच आता काही ह्यातल्या निवडक मशी आहेत आणि त्यांच्या जे बारकी बारकी लहान जे म्हणजे रेड्या आहेत ती कशा तुम्ही निवडून साईडला काढलं? आता काय केलं माहितीये का, टॉप क्वालिटीच्या जी रेड्या आलेल्या आहेत आपल्याला, सुरुवातीला आलेल्या रेड्या आहेत, ही चांगल्या पद्धतीनं 3 ते 4 लिटर दूध आपण त्यांना पाजून त्यांना 14 ते 15 महिन्याच्या गाभून काळामध्ये घेतलेले आहेत. काय माझ्या रेड्या ज्या आहेत त्या आता गाभून आहेत 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या. माझं एक टार्गेट असतं की आपले आता 50 मशी आहेत, 100 मशी आहेत, 150 मशी आहेत, 200 मशी आहेत, ह्याच्या पाठीमागं आपल्याला साधारण एक 15 ते 16 वर्षाकाठीच 15 ते 16 मस तयार करायचे, आपल्याला रेडी तयार करायचे, ह्याच्यामधून आपल्याला 2 रुपये बेनिफिट मिळतं. आज 15 रेड्या आहेत, ही 15 लाख रुपये आपले तयार झाले. लाख रुपयेनी जर सरासरी पकडली, आजचा काळ आता 1 लाख रुपयाला काय मिळत नाही हरियाणामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये काय मिळत नाही आहे, पण एक साधारण आपल्या गोट्यावरती 15 मस तयार झाले तर ते आपलं पैसा वाचला ना. प्रत्येक वेळेस पैसे लावून जर मार्केटिंग करायचं म्हटलं तर हे जमणार नाही ना, थोडंसं आपलं घरचं तयार. आता एक जणांना 10 मशी केलेले आहेत, 10 मशीमागे 3 रेड्या तयार करा, 3 रेड्या तयार झाल्या 13 झाल्या तुमच्या मशी, तिथं पुढल्या 3 येणपर्यंत ती तुमच्यापाशी बाळ देऊन जाते, त्याचं काही अडचणही येत नाही. पण हे ब्रिडिंगच्या कामावरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ही जी आपल्या सर्व मशी आहेत म्हणजे ह्यांच्या चाऱ्याचं कसं नियोजन केलं जातं? चारा मॅनेजमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने, ऊस आहे सुपेर नेपिर फायजे इथं आपल्यापाशी आहे उपलब्ध. वाळल्या चाऱ्यामध्ये तुम्ही आता कडबा कुठे बघितलेलं आहे, हार्बरेज चुनी आहे, सोयाबीनचं बुसकाट आहे, ह्या क्वालिटीमध्ये काय करायचं, 70% आपण वला घेतला तर आपल्याला 30% वाळला द्यायचा. तर कशा पद्धतीने दिला जातोय, मस कशा पद्धतीने खाणार आहे, त्याच्या पद्धतीने त्या कुटीमध्ये आपण थोडंसं मिसळून चांगल्या पद्धतीने दिलं तर पाणी पिण्यासाठी, फॅटसाठी आणि म्हशीच्या सेहतसाठी एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला ती त्याचा प्रादुर्भाव मिळतो. एवढ्या आता मशी आहेत आपल्यापाशी, ह्यांचा रोजचा दिनक्रम कसा आहे तुमचा, मग किती वाजल्यापासून तुमचा दिवस उजळला जातोय? आपला दिवस म्हणजे साधारण आहे का नाही, सकाळी पहाटे आपला 3 वाजता गोटा चालू होतो, ही जी सगळं आपण गोटा जे आहे ह्याचा रोजचा दिनक्रम कसा चालतोय तुमचा, किती वाजल्यापासून तुमचा दिवस उजळला? रोटेशन आपला असा आहे की पहाटे तीन वाजता उठलं जातं, त्याच्यानंतर शान ओढलं जातं, परत चारा टाकला जातो, चारा टाकून जे आपल्याकडे खाद्य आहे राशन, सरखी असो, हरभरा चुनी असो किंवा गबस असो, ह्या सर्व गोष्टीचं आपलं 4 वाजेपर्यंत पूर्णपणे चारा दिला जातो त्यांना, परत शान आऊट केलं जातं बाहेर. शान आऊट केल्यानंतर बरोबर 5:15 आपल्या धारा चालू होतात, 5:15 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत धारा चालू असतात. परत तिथून पुढं तर 1.5 तासात पाणी बिणी पितात, पाणी पिल्यानंतर मग गोटा धुयाला काढायचा, धुयाला काढून 8:15-8 वाजेपर्यंत आपण गोटा धुऊन एकदम स्वच्छता असतो. 1.5 तासामध्ये कुटी करतो, कुटी केल्यानंतर 10:30 आपला गोटा बंद होतो, 10:30-10 वाजेपर्यंत फायनल, 10:30-10 फायनल आपल्याला गोटा बंद होतो आपला. त्याच्यानंतर रेस्ट पिरियड मिळते ह्यांना साधारण 3 वाजेपर्यंत, हे 4-5 तासाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये रेस्ट पिरियड. आता चांगल्या पद्धतीने तुम्ही बघितलं तर पाठीमागं 1-5-4 मशी आपल्या उभ्या आहेत, नाही बाकीच्या सर्व गोष्टीच्या मशी बसलेल्या आहेत. एक विश्रांतीचा काळ ह्याच्यात चांगल्या पद्धतीने दिला पाहिजे, त्यांनी जेवढं विश्रांती देतील तेवढ्या तुम्हाला बारड्या भरून देतात, तुम्ही ज्याला तेवढं डिस्टर्ब करचाल तेवढं तुम्हाला ती लॉसमध्ये नेणार. फक्त संयम आणि शांतता ह्या मशीनला दिलं पाहिजे तर आपल्याला कुठंतरी 2 रुपयाचं बेनिफिट मिळणार आहे ह्याच्यामधून.
आता आपल्यापाशी मोठ्या मोरा म्हशी किती आहेत आणि लहान रेड्या किती आहेत? आता आपल्यापाशी मोठ्या म्हशी 157 म्हशी आहेत मोठ्या दुधावरच्या, त्याच्यामधल्या आपल्या 115 ते 116 म्हशी दुधावर चालू आहेत आणि बाकीच्या म्हशी आहेत ती यान चालू आहे. आपली यान जी सायकल जी आहे गोट्याची शेड्यूल, जी वर्षाचा शेड्यूल, प्रत्येक महिन्यामध्ये 8 ते 10 म्हशी, जेवढ्या 10 म्हशी आटत असतील तर तेवढ्या 10 म्हशी माझ्या येतात. हे असं माझं कामाचं त्याचं हे आहे, शेड्यूल आहे. हे आपलं क्षेत्र आहे, ओला चारा कसा उपलब्ध? आणि आता आम्ही पाहिलं की वाळला चारा साठवण्यासाठी सुद्धा तुम्ही असं भलं असं मोठं गोडाऊन आहे, त्याची कशी क्षमता आहे, कशी काय? आता त्याचं ते स्टोरेज जे गोडाऊन आहे त्याच्यामध्ये साधारण 20 ते 25 हजार आपला कडाबा बसतो, 20 ते 25 हजार कडाबा बसतो. त्याच्यामध्ये हरभरा भुसकाडा असेल किंवा सोयाबीनचं भुसकाडा असेल, हे चांगल्या पद्धतीने 15-20 गाड्याचं त्यात आतमध्ये. आता गोडाऊन चांगलं 80 बाय 75 गोडाऊन चांगल्या पद्धतीने मोठं मारलेलं आहे. ह्या गोडाऊनमध्ये आपल्या पलीकडच्या साईडला बघितलं तर तुम्ही सेलचाही गोटा आहे, वर राहायची सोय आहे शेतकऱ्याशींना, आणि गोट्यामध्ये जेवढं आपला वाळला सुका चारा असेल भिजू नये ह्याकरता आपण थोडंसं त्याच्यावरती काम करायचं. छोटा शेड असू द्या मोठा शेड असू द्या, ह्याच्यामध्ये वाळला सुका चारा आपला स्टॉकला पावसा पाणण्याळ्यात आपल्याला थोडंसं ती कामं चांगल्या कामाला येतो. आणि बाकी जर राहिलं सुपीर नेपीर, सुपीर नेपीर ही चांगल्या पद्धतीने आपल्याला लागवड करण्याचं गोट्यासाठी पाहिजेच 100%. सुका चारा आणि वाला चारा जे आहे, सुका चारा ही विकतच मिळतो, वाला चारा जे आहे ते 100% आपल्या शेतीमध्ये थोडासा जर घरचा झाला तर 100% तुम्हाला जिथं 90,000 राहते तिथे तुम्हाला 1,00,000 रुपये राहू शकतात. जेवढा तुम्ही एकच घ्याचाल तेवढा थोडंसं पैसे कमी राहणार आहेत. ही जे आपलं सगळं गोट्याचं नियोजन केलं जातं आहे, तुम्ही आहे, तुमच्या कुटुंबातील सर्व लोक आहेत, प्लस बाहेरचे लोक कसं म्हणजे किती आहेत आता सध्या काम करणार? आता भया लोक जे आहेत ते आपल्याकडं 7 भया लोक आहेत. बाकीची बॉडी जी आहे गोट्याची बॉडी ती मी आहे, माझे आई वडील आहेत, मिसेस आहे, मोठा बंधुराज ते पुण्यामध्ये असतो बिझनेस करायला, आणि मी स्वतः इथं गोटा मॅनेजमेंट करतो. माझं काम काय आहे, फक्त गोटा मॅनेजमेंट करत चारा आणून देणं हे माझं काम आहे वैयक्तिक. त्याच्यासाठी माझ्याकडे फक्त 1-2 लेबर आहेत बाहेरचे, आणि सर्व माझं कुटुंबातलं मी स्वतः ट्रॅक्टर चालवतो, स्वतः चारा येऊन मॅनेजमेंट करून सर्व गोट्याचं मॅनेजमेंट मी सकाळी 24 तासाच्या रोटेशनमध्ये मी स्वतः करतो. रात्री ती आपल्या 5 ला 10 चालू झाली तर मी स्वतः इथं उभा राहतो खुर्ची टाकून, जेणेकरून बघणं गरजेचं आहे. आपण लक्ष दिलं तर 2 पैसे आपल्याला फायदा मिळणार आहे. स्वतः बघणं फार म्हणजे आज आपण 1 कोटी रुपये भांडवल गुंतवायला लागलो, त्या 1 कोटी रुपयाच्या भांडवलाला आपल्याला थोडंसं पैसे बेनिफिट मिळलं पाहिजे. त्या गोष्टीनंतर तुम्ही बाहेरच्या लोकांच्या विश्वासावर राहायचं, 70-80% राहायचं, 20% आपलं डोकं चालवायचं. कुठल्या गोष्टी मस आजारी पडले किंवा काय झालं आहे, डॉक्टर आहेत किंवा रेडा दाखवायचा, ह्या गोष्टी फक्त मॅनेजमेंट आपल्याकडं करायच्यात. कुठं मस दाखवायचे, कुठं काय करायचं, हे आपण सर्व मॅनेजमेंट करायचं आहे. ह्या ज्या शेणाची विक्री वर्षाकाठी कसं असतं तुमचं नियोजन शेणाचं? आता साधारण शेणखत जर म्हणलं, शेणखत आपलं साधारण आहे का नाही, दिवसाला 2.25 ट्रॉली ते 2 ट्रॉलीच्या आसपास आपलं शेणखत पडतं. महिन्याला 60 ते 65 ट्रॉली शेणखत निघतं. आम्ही 6,000 ते 6,500 रुपये सेल करतो. साधारण 800 ते 900 ट्रॉल्या वर्षाकाठीच निघतात. साधारण बघायला गेलं तर 6,000 हिशोबानं मारलं तर 30 ते 35 लाखाचा शेणखत होतो आपला. आणि बाकीच्या गोष्टीचं मॅनेजमेंट म्हणजे काय, ओरिजिनल शेणखत आमच्या सांगोला तालुक्यामध्ये म्हणा किंवा इकडं आपला डाळेमाचा परिसर आमचा ओळखला जातो, आटपाडी भाग असू द्या, या डाळेमाचा भाग आहे आमचा सर्व. आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी काय म्हणतात, 1 नंबर खत जर झाला तर आम्ही बाहेरनी जे घ्यायचं आहे ते तुमच्याकडे घेतला तर काय अडचण नाही, का तर प्युअर म्हशीचं शेणखत आहे. आपल्याकडे गाई नाही आहे किंवा काय नाही, सैवल गाय आहे काय खायला ठेवले, कपिला गाय आहे काय ते बी खायला ठेवलेली आहे घरी आपल्याला. बाकीच्या गोष्टीचं शेणखत जर बघायला गेलं तर चांगलं जर विकून शेणखत वाळवून जर त्याचा पैसा उभा करायचं गेलं तर 100% आपल्याला बेनिफिट दुधातनंही डबल राहते आणि त्यातनं प्लस पॉईंट शेणखतातनं आपल्याला पैसे भरपूर राहतात शिल्लक, जर त्याचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं तर. दुधाची विक्री कशी चालते आपल्या इथून? दुधाची विक्री म्हणजे कसं आहे, फॅटवरती रेट आहेत. कुठल्याही डेअरीला तुम्ही दूध घालत असताना फॅटवरती बघायचं आहे, फॅट डेअरीला किती फॅट आहे किंवा काय आपल्या म्हशीला फॅट आहे, ह्या ह्याच्यावरती रेट ठरवलं जातात. ती रेट काय आपल्यापाशी काय ऐन टाईमला येत नाहीत किंवा त्याची काय हे नसतात. रेट म्हणजे काय, साधारण तुमची फॅट लागते 7-8 क्वालिटी लागते, त्या क्वालिटीवर तुमचं पैसे बनणार आहे. एसनी काय क्वालिटीचं लागतो आहे ह्याच्यावरती, तुम्ही निम पाणी आणि निम दूध घातले लागले तुमची फॅट कशी बसायची. फॅटवरती काम करत असताना, ब्रिडिंगवरती काम करत असताना तुम्ही 100% चांगलं काम जर केलं चाऱ्यामध्ये मॅनेजमेंट, तर ही तुम्हाला 100% त्याच्यामधून फॅटमधून पैसे मिळणार आहेत. फॅट तुमची किती क्वालिटी चांगली लागते, 6-0 साधारण 47-48 रुपये, कुणाचा 49 रुपये, ह्या हिशोबाने पर पॉईंट आपल्याला 83 पैशाचा पॉईंट मिळतो. ह्या गोष्टी जर काम करायचं असेल तर तुम्हाला 100% सुकाचाऱ्यावरती तुम्हाला 30% काम करावं लागणार आहे. आपलं दूध कुठं जाते आता सध्या? दूध आता आपल्याला सध्या अमोलला जातं दूध. कुठं? डेअरी फार्म आपला हवेला आला इथं वाटमऱ्याला, त्या साईडला आपलं दूध जातं समजा.
आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता बघतोय आपण सर्व गोट्या फिरलोय, मात्र ह्या प्रत्येक म्हणजे गोट्यात तुम्ही शेड असो किंवा त्या दोन तीन मशीनच्या वरती फॅन बसवलाय, ती कसं काय नियोजन आहे? फॅन माझी काय माहिती आहे का, ही एक माझ्या मोठ्या बंधुराजीला फार अशी मसरांची आवड भरपूर आहे आणि प्लस पॉईंट त्याला इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पुण्यामध्ये, आणि त्यांना आवड असल्यामुळं हे लाईटीचं बघता फॅन बिन हे बाकीच्या गोष्टी गोट्यावरती करतात का नाही करतात हे काय आपण बघायचं जात नाही, किंवा आपल्या गोट्यावरती आकर्षण म्हणजे आम्ही आमच्या बघण्यासाठी किंवा आमच्या आनंदासाठी आम्ही आम्हाला त्यातून दोन पैसे मिळतात त्याच्यासाठी आम्ही हे आकर्षणासाठी आपल्याला फॅन वगैरे चांगल्या पद्धतीने आम्ही बसवलेलं आहे. बाहेरच्या साईडला तुम्ही बघितलं असेल लाईटाही चांगली आम्ही असं जेणेकरून धाब्यावरती बसवतात, ह्या प्रकारचे आम्ही लाईटाही बसवले आहेत बाहेर, आम्हाला त्यातली आवड आहे. क्षेत्र आपलं किती आहे सगळं आता? म्हणजे क्षेत्र मला 4.5 एकर क्षेत्र आहे आपल्याला, 4.5 एकरामध्ये ह्या 150-200 म्हशीचा गोटा जे आहे ते आपण 4.5 एकर क्षेत्रामध्ये मॅनेजमेंट करतो टोटल. बाहेरचा चारा किती वर्षाकाठी किती रुपयाचा आपण घेतला जातोय? सुका चारा आपण साधारण 3 ते 4 लाख रुपयाचा भुसकाळ घेतो आणि 2 ते 1.5 लाखाचा साधारण असा आसपास आपल्याला कुटी लागते, कडब्याची कुटी, हे एवढंच फक्त बाहेरने घेतो. साधारण 5 ते 6 लाख रुपये जर घेतलं तर वर्षाचं जे रोटेशन आहे ते समजा आपलं त्याच्यावरती भागून जातं, काय अडचण येत नाही. आज तुम्ही शेतकरी मीही शेतकरी, आज शेतकरी किती टक्के मुरा मशीवरती काम करतो, व्यापाऱ्याचं काय काम आहे? लोड भरला आणला डिरेट ठेवला माणसं आली इकला नफा तोटा त्याला तोटा करून तो माणूस धंदा करत नाही, लक्षात ठेवा. तोटा करून कुठलाही धंदा व्यापारी कुठलाही तोटा कधी सहन करू शकत नाही, शेतकरी सहन करू शकतो किंवा शेतकरी तुमच्या अडचणी समजून घेऊ शकतो. मी माझा धंदा काही इकरीचा नाही आहे किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला ब्रिडिंग जर पाहिजे असेल तर माझ्याकडे मिळू शकतं किंवा पुढे लिंक आहे आपली चांगल्या पद्धतीने मशी आणून द्यायचं काम मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करू शकतो, काही अडचण नाही. फक्त व्यापाऱ्यांचं काय होतं आहे, व्यापारी आणला म्हस इकली तुम्हाला गोड गोड बोलून म्हस इकणार, दूध एका टायमात तुंबवणार एका टायमाला दाखवणार तुम्हाला बघा 8 लिटर देते 9 लिटर देते, माझ्याकडे तसं नाही आहे सिस्टीम. माझ्या इथं तुम्ही साधारण येऊन इथं राहून 4 ते 5 दिवस राहायच इथं चांगल्या पद्धतीने राहून तिथं राहायची सोय केलेली आहे, खायची सोय केलेली आहे. 4 दिवस तुम्ही दूध बघा पिळा त्याच्यानंतर बाकीचा आपण व्यवसाय करू त्याच्यामध्ये, ह्याला म्हणतात मॅनेजमेंट. आणि मार्गदर्शन जर लोकांना पाहिजे असेल तर हे मार्गदर्शन ही चांगल्या पद्धतीने मी माझ्या वेळेमध्ये मी सहकार्य करतोय. आतापर्यंत भरपूर लोकांना मी एवढं सहकार्य केलं, बाहेर लोकांनी बाहेरनं म्हशी आणल्या त्यांच्या थोड्याशा काय दुधाला ही नाही ते ही नाही ते येऊ त्या लोकांना फक्त आहे का नाही तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून, त्याही लोकांना मी SMS असा देतो की बाबा आजपर्यंत माझं जे मार्गदर्शन आहे की कोणाला चुकीचं वाटलं असेल तर तुमच्या याला कमेंट करून मला सांगा. आत्तापर्यंत युट्यूबरवाले भरपूर येऊन गेलेले आहेत माझ्याजवळ, त्यांनाही त्यांच्या लाईक बघा किंवा सर्व गोष्टी बघा, आज तुमचेही बघा, तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन वाटलं तर तुम्ही 100% यूट्यूब माध्यमातून मला SMS टाका, त्यांनी मला सांगतील, मी कमेंट बघेन तुमच्या. मार्गदर्शन तुम्हाला आज मार्केटमध्ये कोणीही असतील मार्केटमध्ये मार्गदर्शन घ्यायला आज प्रशिक्षण काढलेत बरेच लोकांनी, तिथं जाऊन 4 ते 5 हजार रुपये भरून प्रशिक्षण लोक घेतात. मग आपल्याकडे काही प्रशिक्षण नाही काय नाही, योग्य वाटलं तर योग्य सल्ला आहे आपल्याजवळ, वाटलं तुम्ही डेअरी फॉर्म करा. आज माझी वयाच्या पोरं आपल्या वयाची पोरं जे आहेत यंग पिढी जे आहे आज शिक्षण चांगलं झालं आहे, नोकऱ्या लागं नाही त्या, तर ह्या गोष्टीला थोडंसं बघत असताना थोडासा साईड बिझनेस किंवा शेतीला साईड बिझनेस हा शेतीसाठी साईड बिझनेस समजला जातो, हा थोडंसं मॅनेजमेंट करून थोडंसं ह्या क्षेत्रामध्ये आज यंग पार्टी माझी मित्रमंडळी असो भाऊ भाऊकी असो ह्या लोकांनी जर थोडंसं ह्या साईडला जर येऊन वळलं तर 100% तुम्ही लाखो रुपये ह्याच्यामधून नफा काढू शकताय. आज नोकरी 30-40 हजारापैकी मिळते, शेती जागी जर गेला 50 हजारही मिळत, 20 हजाराच्यावर नोकरी कुठलीच नाही लक्षात ठेवा. आज 20 हजारासाठी माणूस झटके देतो, पुण्यामध्ये जातो आहे मुंबईला जातो आहे कुठं नाही तिथं जातो आहे, 20 हजारामध्ये खर्च किती निघतो, त्याच्यामध्ये रूम भाडं आलं, खानावळी आली, फिरणं आलं, मित्र आली, मंडळी आली, ह्या सर्व गोष्टींना त्याच्यापाशी 5 हजार रुपये शिल्लक राहत नाहीत. आज आपला घरी बसून कुठनं तरी थोडंसं व्यवसाय करत असताना पैशाची अडचण खूप येते, आता आर्थिक अडचण भरपूर येते, ह्याच्यामध्ये लढत असताना मलाही भरपूर अडचणी आलेल्या ह्या बिझनेसमध्ये येताना, पैशाची आलेले आहेत, माझं बरा बॅकअप चांगला असल्यामुळं, बंधुराज मोठे असल्यामुळं किंवा माझा बाहेरचा बॅकग्राऊंड हे चांगल्या पद्धतीने असल्यामुळं तरी यंग पिढीला एवढं सांगतो की तुम्ही जरा धंदा करत असताना किंवा नोकरी करायची असेल नोकरी लागल नाही लागल हे पुढलं आहे, एक्झाम देत असेल तर पुढं चांगलीच गोष्ट, आणि पाठीमागं हे आपला मुरा म्हशीचा प्रकल्प जर केला तर 1 लाख रुपयांचा फायदा तुम्हाला 100% होईल ही मी गॅरंटी देतो. काही गोष्टीचं आडत असेल तुम्हाला काही गोष्टी कळत नसेल तर 100% मला भेट द्या, माझ्या वेळेचं बंधन कुठलंच नाही आहे, फक्त आतमध्ये येण्याचं माझं बंधन आहे गोट्यामध्ये, 24 तास मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे गोट्यावरती, हे तुम्ही येऊन इथं गाठ भेट घ्या सल्ला घ्या त्याच्यानंतर तुमची गुंतवणूक करा. कुठल्या फाउंडेशननं आपल्याला गोटा बांधायचा आहे, कुठल्या फाउंडेशननं म्हस कधी भरायचे, म्हस भरत असताना म्हशीचं मार्केट प्रत्येक महिन्या
महिन्यामध्ये प्रत्येक 8 दिवसाला वेगवेगळं असतं. जसा सोन्याचा भाव आहे तसा हरियाणाचा हा काळा सोना आहे ह्याचाही भाव भरपूर आहे. ह्याच्यामधून काम करत असताना थोडंसं विचार आणि संयम आणि फॅमिली गायडन्स हे पूर्णपणे घेणं गरजेचं आहे असं मला कळतं वैयक्तिक. एकंदरीतच आता हा पण गोटा वाढवला आहे, मात्र प्रत्येक वर्षी तुमचं असं एक आता बघतोय आम्ही की आल्यापासून तिकडे सामान आहे शेडचं, ह्याचं कसं नियोजन आहे? प्रत्येक वर्षी तुम्ही कंटिन्यू चालू आहे की गोटा कंटिन्यू गोटा चालू असतो? माझं 12 महिने काम चालू आहे. माझं फक्त माझ्या डोक्यात काय माहिती आहे का, लोकांना समजून सांगण्यात आज 100 लोक माझ्याकडे येऊन जातात, व्हिजिट करतात गोट्यामध्ये, आम्ही करायला लागलो हे करायला लागलो असे येणारे भरपूर आहेत माझ्यापाशी. पण माझं त्यांच्यावरती फोकस नसतो, कोणी येईल माझ्याकडून 2 म्हशी गेली हे माझं काम नसतंय. माझं काय काम असतंय की माझ्या बिझनेसमध्ये मी किती मोठा गोटा वाढवतो हे माझं काम आहे. आणि व्यापारी लोकांची लाईन बघा कशी, आणायचं निकायचं त्यांच्या खिशात पैसे मिटले विषय संपला त्यांचा, त्यांचं तेवढंच काम आहे फक्त. पण माझं तसं नाही आहे, तुम्हाला गायडन्स करत असताना मी स्वतः तुमचा गोटा तिथं व्हिजिट करतो आणि प्रत्येक महिन्याला 2 माझ्या व्हिजिट जिथं माझे गोटे झालेत, आज आठपडे असेल, खांजरवाडी असेल, किंवा इकडं इचलकरजीपर्यंत असेल, करगणी असेल, बिवघाट असेल, नागज असेल, ह्या भागातून माझे व्हिजिट चालू लोकांना, मी स्वतः व्हिजिट देतो. आज लोक व्हिजिटला जात असताना त्यांच्याकडं 5,000-10,000 रुपये व्हिजिटला पैसे घेतात लोक. हे काम फक्त आहे का नाही झालं नाही पाहिजे, आपल्या हातून घडलं नाही पाहिजे. तुम्ही करा अगर ना करा पण मार्गदर्शन चांगलं घ्या. पहिले 12-10-12 म्हशीपासून चालू करा. आम्ही सुरुवात चांगल्या बारक्या म्हशीपासून चालू केली होती, त्याच्यामधून तुम्हाला ह्या 200ची क्वांटिटी दिसते. आपली काम करत असताना फाउंडेशन चांगल्या पद्धतीने रचलं पाहिजे. फाउंडेशन रचत असताना थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. जिथं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर तिथं जाणं गरजेचं आहे. मीही भरपूर गोट्यावरती व्हिजिट केली, पण ह्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मला एक मोठा अनुभव असा आला की मी जिथं फिरत होतो तिथं मला त्याने आहे का नाही असं म्हणजे उडवडीची भाषा केली थोडी, आमच्याकडे मशी घेणार आहे का तुम्ही, बुकिंग देणार आहे का तुम्ही, ह्या गोष्टी अशा गोष्टी भरपूर झाल्या आहेत माझ्या लाईफमध्ये घडत असताना, गोटा करत असताना. पण त्या गोष्टीला मी न खचून जाताना मी माझा बिझनेस मोठा केला. अभ्यास काय नसताना मी झुरूमधून ही गोटा तयार केलेला आहे. तर अभ्यास कोण तुम्हाला फुकट देत नाही ही तितकंच खरं आहे. पण माझ्यापाशी 100% सहकार्य शेतकऱ्याला माझ्या 100% असेल, माझा मित्र असेल, भाऊ असेल, ह्या यांना 100% मी सहकार्य करून जाईन. तुम्ही फक्त खचून जाऊ नका, बिझनेस करा. नोकरीमध्ये काही मिळेलं नाही आहे, आपली शेती आईमापादाती ह्या गोष्टीत तुम्ही थोडंसं काम करा चांगल्या पद्धतीने. ब्रिडिंगवरती काम करा. मार्केटमध्ये हर प्रकारची म्हस आहे, ह्याच्यामधून निवड करत असताना चांगल्या क्वालिटीची म्हस निवड करा. जिथं काय कळत नसेल तिथे तिथे 100% धुरे पाटलांना तुम्ही आठवणी करा, 100% तुमच्यासाठी उभा राहीन तिथं, ही मी तुम्हाला माझ्यातर्फे सांगू शकतो. आपलं टार्गेट काय असणार आता, किती म्हशीपर्यंत आपण गोटा वाढवत जाणार आहे? आता बघा, 2022ला मी गोटा चालू केला होता. 2022 पासून आत्तापर्यंत 2024 आहे, 200 क्वांटिटी गेले. तिथून पुढलं देव ठरवल की मला काय द्यायचं आहे आणि मी त्यांच्याकडे काय घ्यायचं आहे, त्यामुळं माझं घडत चाललंय. या सर्व गोष्टी 2 महिन्या 2 वर्षामध्ये माझ्या हे सर्व गोष्टी घडल्या आहेत. आज गोडाऊन आहे, चांगल्या पद्धतीचं घर बांधलंय, चांगल्या पद्धतीने पुढला गोटा बांधलाय, 200x200 गोटा बांधलाय. पुढेही माझं काम चालू आहे, पाणी टाकी चांगल्या पद्धतीने झालं आहे, त्याच्या पुढेही माझा गोटा वाढवायचं प्लॅनिंग चालू आहे. आज तुम्ही लोखंड आणलेलं बघितलं दिसते, पत्रही स्टॉकला पडले, लोखंडही स्टॉकला पडले. घडेल तितकं टार्गेट तसं काय ठरवलं नाही. टार्गेट केलं तर टार्गेटने कामं होत नसतात. फक्त विचार चांगले लोकांचे ठेवले पाहिजेत, विचारामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. विचार लोकांसाठी चांगले ठेवा, स्वतःसाठी चांगले ठेवा, आलेल्या माणसांना मान सन्मान द्या, ह्या हिशोबाने तुमची कामं चांगली होतील. नशीब तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला हजारही मशी होतील. विचार चांगले ठेवा, विचारासंग तुमचे सर्व गोष्टी तुमच्यासंग मिळतील. धन्यवाद आमच्या शिल्ल्याबद्दल. धन्यवाद. आज आपल्या ही जी 9-10 मशी जी आलेल्या आहेत, ह्या 9-10 मशीमध्ये आहे का नाही, आपण साधारण 1.35 पासून ते 1.65, 1.70, 1.45, 1.50 ह्या मापाच्या मशी मिळलेल्या आहेत. जे टोटल जे ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, ट्रान्सपोर्टचा खर्च ह्या मशीवरती टाकला जातो. ट्रान्सपोर्टचा खर्च टाकत असताना तिथून आपण खरेदी काय रेटला केली किंवा हितवर यूज तर मशी कुठल्या पद्धतीने क्वालिटीच्या तयार होत असतात, ह्या मशीवरती आपण येत असताना सर्व गोष्टीचं खर्च ह्याच्यामध्ये टाकला जातो आणि त्याच्यावरून पुढं मग सेल केलं पाहिजे. आपल्यापाशी मस साधारण 1 नंबर क्वालिटीची मस. आता ही मस तुम्ही बघत असाल, ही मस नसलमध्ये ओळखत असताना हिचं जी कातन आहे, ही कातन आपल्याला आहे का नाही चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे. कातन मिळाली पाहिजे, प्लस पॉईंट ही शिंग मिळालं पाहिजे. शिंगामध्ये बी छोटी पाहिजे, त्याच्यामध्ये बी नसल भरपूर आहेत, ती बी ओळखणं गरजेचं आहे. आता ही जी म्हस आहे, ह्या म्हशीची क्षमता आहे 16-17 लिटर माइलेज देणार. आता मी जी खरेदी करतो आहे, विक्री करतो आहे, हा व्यवसाय माझा करत असताना मी शेतकऱ्याचा रिप्लाय चांगल्या पद्धतीने घेतो. पहिला शेतकरी ज्यावेळेस माझ्यापाशी जी लोड येतो, आज तुमचा लोड आला आहे किंवा शेतकऱ्याचा कुठल्या लोड आला आहे किंवा माझा आला आहे,
मी लोकांना समजा सांगत असतोय ही तो राहायची सुई केलेली आहे वरती आपण चांगल्या पाहिजे. आता प्लॅवड मारायचा, प्लॅवड मारल्यानंतर राहायला वरती सुई होती. ज्या माणसाला खरेदी करायची आहे मस त्या माणसाने इथं कमीत कमी एक टाईम, दोन टाईम, चार टाईम, पाच टाईम, कमीत कमी चार दिवस राहावं ही माझी अपेक्षा आहे वैयक्तिक. मी काही व्यापारी नाही आलं, दलाल नाही आहे तिथून आणून इथं म्हशी विकायला. फक्त एकही सांगू शकतो की चांगल्या क्वालिटीची माझं सेटिंग आहे पुढं, चांगल्या क्वालिटीचा माझ्यापाशी माणूस आहे. त्याच्यानंतर त्याच्यापाशी मी काम करत असताना पहिल्या पाच म्हशीपासून त्याच्यासंग काम चालू केलं होतं. मी आज 200 म्हशीची क्वांटिटी त्या माणसानं मला आणून जगाच्या पाठीवरती कुणावर तरी विश्वास ठेवावा असं मला कळत असतं. शेवटी कसं आहे त्यांचा धंदा आहे, आपण आणून इथं तुम्हाला देणार आहे, ह्याच्यावरती आपला विश्वास पडला पाहिजे. मस किती लिटरची आम्ही बोली, साधारण 12 लिटरची बोली करतो, पण 100% तुम्हाला खात्री देऊन सांगतो की व्यापार लाईनमध्ये 14 लिटर देते, 15 लिटर देते, 16 लिटर क्रॉसिंग आहे. हे फक्त आहे का नाही थोडंसं थांबवायचं आहे आपल्याला. मस खरेदी करत असताना स्वतः तुम्ही 2 दिवस 3 दिवस 4 दिवस इथं राहावा, राहण्यानंतर तुम्ही दूध बघा. सांगितले 12 लिटर, निघायला लागले 14-15 लिटर, ह्या गोष्टीला तुम्ही सहकार्य करा. आणि व्यापारी काय सांगत असतो, माझी 14 लिटर देते, 15 लिटर देते, 16 लिटर देते, एका टायमाला कास तुंबवली जाते, एका टायमाला तुम्हाला दूध बघितलं जातं. आपण दिवसभरती सकाळी पोचत नाही दूध बघायला, संध्याकाळच्या टायमाला जर दुधाला पोचलो तर कासामध्ये दूध ठेवलेलं असते सकाळचं, ते थांबून बघा बारडी भरली, बघा वजन करा, लिटर मारा, ह्या गोष्टी सर्व गोष्टी मॅनेजमेंट व्यापाऱ्याने केलेल्या असतात. हे ते शेतकऱ्यापाशी तुम्ही या. मी आज किती टक्के म्हशीवरती काम करतोय ही तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा. आज 150-200 म्हस आहे माझ्या दारामध्ये. मी किती टक्के म्हशीवरती काम करत असताना मोरा म्हशीवरती माझा गायडन्स किती आहे किंवा व्यापाऱ्या लोकांचा किती अनुभव आहे हेही बघणं तुम्हाला गरजेचं आहे. ही बघत असताना, निचरा करत असताना, बिझनेस करत असताना ह्या गोष्टीवरती तुम्हाला 100% काम केलं पाहिजे. काम करत असताना तुम्ही सर्व गोष्टीचं पालन केलं पाहिजे आणि खरेदी जी आहे ती चांगल्या म्हशीची तुम्ही चांगलीच करा. तुम्ही हरियाणामध्ये जावा किंवा हरियाणामध्ये थोडी अडचण होती ही मान्य आहे मला. अडचण सुरुवातीला आम्हालाही अडचण भरपूर आली आहेत, तिथं अडचण होतच असते. शेवटी आपण महाराष्ट्रातनं दुसऱ्या राज्यात जाणार आहे म्हटल्यानंतर अडचणी येतात, येत ना असं नाही. पण 100% सांगतो या धुऱ्या पाटलाखंड काय जर अडचण आली तर तुम्हाला निम्याराचं मी उभा राहतो तिथं. खरेदी विक्री करत असताना गोट्याचं नियोजन असेल किंवा बाकीचे चारा मॅनेजमेंट असेल किंवा गोटा बनवत असताना कसा बनवायचा त्याकरताही माझी तुम्हाला काही मदत लागली तर मीही तिथं तुमच्यापाशी 100% तुमच्या जिथं गोटा असेल तिथं मी तुम्हाला तिथं व्हिजिट स्वतः देतो. म्हशी घेऊन गेला तरी मी तिथं महिन्यातून 2 व्हिजिट माझ्या तुम्हाला असतील. त्याचे काही चार्जेस नाहीत किंवा काही गोष्टी नाहीत. मी माझ्या फक्त शेतकरी बंधूंसाठी फक्त मीही काम करत आहे.